रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथील प्राचार्य डॉक्टर एल डी भोर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्त मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्राचार्य डॉक्टर एल डी भोर यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव प्राचार्य एस टी गडदे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर जे पी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे, कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर यशवंत उलवेकर, प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला फोर यांच्यासह इतर मान्यवर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पण आदरणीय साहेब, मी तुम्हाला तातडीने तुम्हाला एवढं सांगतो की या महाविद्यालयाला ज्या वेळेस रामशेठ ठाकूर साहेब कॉलेजचं नाव घ्यायचं ठरलं तो माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. कारण आदरणीय शरद पवार साहेबांची कुशेगावला कार्यक्रम कोरेगावला कार्यक्रम झाल्यानंतर आदरणीय काकांनी आणि रामशेठ साहेबांनी मला सातारला बंगल्यावर बोलवून घेतलं होतं. आणि तिथं बोलवलं तर काका अगोदर आम्ही माझ्याबरोबर जे डुबल नावाचे प्राचार्य झाले ते बरोबर होते. खरं कार्यक्रम झाला आणि आम्ही तिथं जमा झालो. काकांनी सांगितलं तर रामशेठ साहेब तिथं थांबलेले आहेत, तिथं भेटा, तिथं या. आणि तिथं योगावर रामशेठ साहेब काकांच्या अगोदर आम्ही दोघं गेलो. आम्हाला वाटतं काका अगोदर बसलेले असतील, पण नंतर तिथे गेलो. आणि तिथे गेलो तर रामशेठ साहेबांनी विषय बाकीचे विषय काढले आणि हा नावाचा विषय ज्यावेळेला मांडला तर रामशेठ साहेब मला म्हटले भोर सर, त्या कॉलेजला तुम्ही नाव द्यायला निघालात, ते कॉलेज आपलं नाव द्यायचं आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर इथं चांगले काम करणारी माणसं वगैरे तुमच्यासारखी अशी माणसं आपल्याला हे करावं लागतील. मी त्यांना त्यावेळेस विश्वास दिला. रामशेठ साहेब तुम्ही काहीच काळजी करू नका, रे शिक्षण संस्थेमध्ये या नावाला कुठे टप्पा लागणार नाही किंवा हे नाव कायम राहील. आणि रामशेठ साहेबांचं नाव या ठिकाणी आणि हे रामशेठ साहेबांचं नाव खरं तर मी मागे एका लेखामध्ये उल्लेख केलेला आहे की रामशेठ हे रामशेठ आहे आणि या सेठने याला एवढं भरभरून दिले. आणि खरं तर आता ते काकांचं खरं तर नामोल्लेखन थोडं वेगळं आहे, पण हे काम करण्याचं बहिरा प्रयत्न म्हणजे नाव ते बहिरक आहे. गंगा आणली काय मला माहित नाही, खरं तर पूर्वी बहिरथाने गंगा खरंच आणली काय माहित नाही, पण तुम्ही मात्र आदिवासींसाठी रामशेठ साहेबांच्या माध्यमातून या महाविद्यालयाची खरोखर बहिरथ प्रयत्न करून ती गंगा इथं या ठिकाणी तयार केली. आणि हा माझ्या सर्वात मोठा आनंद आहे, अतिशय मोठा आनंद आहे की आवर्जून या ठिकाणी मला याचा उल्लेख करावा लागतो. या कॉलेजच्या बाबतीत बरेच जसे आलो होतो त्यामुळे थोडे उत्सुक आहेच की अरे आता आपल्याला इतके प्रेमाने बोलवत आपण मागे जाऊन सुरू झालं त्यांनी आपल्याला ए प्लस ग्रेड म्हणून दिली आपल्याला प्राचार्यांनी स्टाफने सगळं आणि आपण वारंवार जायला पाहिजे. मला वाटते कशातून दोन तीनदा तरी केवटी व्हायला पाहिजे. या वेळामध्ये यायला भरपूर वेळ झाला आहे त्यातून, पण तरी देखील तिथे आल्यानंतर त्या कॉलेजकडे पाहिल्यानंतर हा छान म्हणजे त्या प्रकारचा आपल्याला जो आनंद जो असतो ना तो सगळ्यांवर होतो. आता बोलायचं झालं तर पहिल्यांदा भोर साहेबांबद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे कारण त्याचा तसे तुमच्या प्रभाव आहे. त्यांनी इथं जे मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, अनेक फेऱ्या त्यांनी पणपडल्या मागल्या. मला वाटायचं सारखं जरासं काम असलं की भोर साहेब पणबडलं सहबडी घेऊन सारखे पणबडलं किती अंतर लांबचं आहे या आज आलं तर आणखीन जास्त ठसलं की याच्यामध्ये इतक्या लांबच्या प्रवासातून सारखे कसलेही काम असलं छोटं मोठं काम तरी त्यामुळे इथे आता जास्त बोलायला पाठ होत पण माझं भाषण करत जाधव सरांनी घेतलेलं आहे आणि दिलेलं आहे. मी त्यांना सांगितलं होतं त्याचं
तुम्हाला बोलत ते बोला मी कमी बोलले नाही सरकार्य साथ ही आपल्या सगळ्यांसमोर असताना अनेक वेळा मिळालेली आहे. त्याच्यातून त्यांचा स्वभाव आपल्याला समजलेला आहे. प्रत्येक माणसा स्वभाव जो आहे ना तो स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो. एखाद्या कामाच्या मागे लागलं की ते काम पूर्ण होईपर्यंत बाजूला करायचं. अण्णाने जे केलं तोच जागा धरून हिंदी पटलाचे शिष्य म्हणून सर्व मंडळी जे आहे ते बघतायत बोलतायत आणि त्याच्यामुळं त्रास कधी कुणाला जाणवतच नाही. जी मेहनत आपण घेतो त्या मेहनतीमध्ये त्याला आनंद आपल्याला मिळत असतो. त्याच्यामुळं कामही आपोआप होत जात असतं. आणि मग शिंदे साहेबांसारखे मित्र मिळाले की मग आम्हाला काय वाटत नाही कारण का असं करायचं त्या कॉलेजच्या बाबतीत माझ्या बाबतीत जे भरपूर काय बोललं जात आहे ते खरं माझ्याकडे करून घेतलं ते शिंदे साहेबांनी करून घेतलं आणि त्याच्यामुळं मला खूप भेट होता. आणि मी ज्या ज्या वेळा त्याच्यावर त्या असं नाही झालं की मैशेत जाऊन येतील बघा असं काही नाही आहे. प्रत्येक वेळेला मी ज्या ज्या वेळेला झालेली आहे प्रत्येक गोष्टी मी एकमेकीच चर्चा करतो आणि सरकारी करत असतो. आणि आम्हाला भोस साहेबांसारखे प्रिन्सिपल इथे मिळाले तर त्याचा मग आमचं काम एकदम सोपं झालं. आमच्या मनात करायचं होतं करणार होतो पण भोस साहेबांना त्यांचे सहकारी मग त्यांनी वाटलं त्याच्या मी करून घेतलं. पण हे काम होत असताना कधी कधी योगाय म्हणतो थांबवायला लागतो. भोस साहेब त्याला रिटायर झाल्याचं आम्हाला ज्याला समजलं की अरे एका असं शहरात करायचं डॉक्टर वगैरे तर तिथून मोठं रिटायर होतं सांगितलं मला वाटलं यानंतर आणखीन खरं तर मला वाटलं यांना आणखीन एकदम एक्सटेन्शन द्यायला पाहिजे मला वाटत होतं. परंतु काही चौकशी काही नियम असतात ते म्हणजे बॅग करता येत नाही. पण सर्वांना बरोबर त्यांनी काम केलं ते जोड आहे. जिथे इथे गेलं आता हे आपल्याला इथलं फक्त माहीत आहे. आमच्या प्रगतमध्ये त्यांनी काम केले ते आम्हाला माहीत आहे. ऑडिटर म्हणून त्यांनी काम केले तेही आमच्या लक्षात येतात. म्हणजे सर्वांच्या बरोबर घेऊन ऑडिटरचं काम करायचं मी चुका काढायचं असतात ना. त्या कामात सुद्धा ज्या माणसाला हे करायचं ज्या माणसाला ऑडिट करतात ज्या शाखेचं ऑडिट करतात हे करत असेल तर ते सुद्धा तिथल्या लोकांना समजावून जर दिलं तर ती माणसं सुद्धा त्यांच्या असतात. आणि मग ऑडिटर माणूस हा इकडे प्राचार माझ्यानंतर आपल्याला जास्त शक्यतो मिळेल आणि त्याच्यामध्ये इतकं काम केलं तर मला असं आनंद वाटतोय की सर तुझ्या तुमच्या जायला पण होता तुम्हाला त्याच्यावर मॅडमवर खूप आनंद तर तुम्ही जास्त धन्यवाद त्यांना द्यायला पाहिजे. भोसाबांच्या बाबतीमध्ये खूप काही या ठिकाणी बोलणं गेलं आहे खूप काही म्हणजे खरंच सांगितलं पण गेलं नाही. एक गोष्ट खरी की ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणं हे किती कठीण असतं हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे आणि आपल्यापैकी अनेक जण त्यातून आलेले आहे. पण ऊसतोड कामगार आणि आई वडिलांबरोबर ऊस तोडायचं काम करून शिक्षण घेऊन प्राध्यापक होणं त्या काळामध्ये इतकी साधी सुधी गोष्ट नाही. त्याला कष्ट करायला पाहिजेच पण नुसते कष्टही असं उपयोग नाही तर एक ध्येय पाहिजे इच्छा पाहिजे तरच त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. आणि ते ध्येय डोळ्यापुढे ठेवून ती इच्छा डोळ्यापुढे ठेवून बोरसरांनी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्यापर्यंत त्यांनी ही मजल त्यांची दिली त्याच्यामागे खूप मोठे परिश्रम आहे खूप कष्ट आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आता इथे खूप छान बोलल्या आहेत मॅडम त्यांचाही इतिहास असायचं मला तर माहीत पण नव्हतं किंवा ते त्यांनी ज्या दोघांनी उल्लेख केला मी खरंय की ते हार्ट अटॅकला आणि नाशिकला वाकाडा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. मला सरावून रावसावून म्हणाला की असं असे प्राध्यापक आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तू ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि त्यांचं काय आहे इनिशियल ते बघ. मी गेलो पहिल्यांदा त्यानंतर दुसऱ्याला गेलो पण तिथे तेव्हा भोर मॅडमची ओळख झाली सांगण्याचा हेतू काय आणि त्यावेळेस मग रावसा काय करून खूप ऐकलं मॅडम तिथे लग्न झालं त्यावेळेला मॅट्रिकच होत्या आणि नंतर पुढे त्यांनी शिक्षणामध्ये माहीत नाही तुम्हाला माहीत असेल त्याचं ॲकॅडमिक म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये ॲकॅडमिक याच्यामध्ये खूप मोठं काम
मी मराठी या विषयामध्ये खूप विद्यापीठामध्ये त्यांचं हे आहे आणि रावसाहेब असताना त्यांना असं आमचं टक्कली त्या पाथर्डी तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यातले त्यावेळेचे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचेच म्हणजे कार्यकर्ते होते. हा परिसर नगर जिल्ह्याचा परिसर हा त्या काळामध्ये साधारणतः 1961-62 पर्यंत इथे सगळी साम्य कम्युनिस्ट पक्षाची सगळी होती आणि त्यामुळे त्या काळातले बाबूराव आव्हाड म्हणून ते नगर जिल्ह्याचे पाथर्डीचे मोठे नेते होऊन गेले. ते पुढे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं महाविद्यालय आज खूप नावारूपाला आहे आणि तिथं मॅडम होत्या. खरं म्हणजे त्यांना सोडत नव्हते आणि केवळ ते रावसाहेबांचं त्यांचं काय पूर्ण झालं त्यामुळे त्या तिकडे राजीलामध्ये आल्या आणि त्याचं खरं आहे की जे घोरसाहेब आले ते खरं आहे 40 वर्ष म्हणजे 40 वर्षाच्या म्हणजे आयुष्यामध्ये की फक्त 10 वर्ष ते एकत्र आहेत पती पत्नी म्हणून म्हणजे त्या तिकडे पाथर्डीला ते या श्रापूरला किंवा हे कधी इकडे कोयाला मोखड्याचा त्या श्रापूरला परत इकडे कधी मोखड्या देतात त्या कोपऱ्याला आणि अशा पद्धतीने दोघांचाही खूप त्याग आहे खूप समर्पण आहे आणि हे त्याग समर्पण कुठे होऊ शकतं हे फक्त रयतमध्येच होऊ शकतं. आणि एक साधा कार्यकर्ता जर आता इथं तुमची मोखडा कॉलेज तुम्ही किंवा मोखड्या परिसरातली जी मंडळी आहे तर प्रत्येकाचं काहीतरी त्याग काहीतरी समर्पण या कॉलेजसाठी असेल हायस्कूल असेल असं शाळासाठी असेल हे प्रत्येकाचंच राहिलेलं आहे. सर्वप्रथम मी एक मित्र म्हणून आणि आमच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेच्या थोडंसं बऱ्याच काळापासून गेले 20 वर्ष मी भोर सरांना ओळखतो. त्यांचे प्राचार्य झाले मग प्राध्यापकापासून ते प्राचार्य होईपर्यंत आणि नंतरही त्यांचा असोसिएशन एक मित्र म्हणून मला लाभलेला आहे आणि त्या ऋणानुबंधातूनच त्यांना मी इथून पुढला जो रिटायरमेंटचा काळ आहे तो व्यवस्थित आणि आनंददायी जावो असं मी माझ्यातर्फे माझ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे शुभचिंतितो. मित्रांनो, कुठलंही महाविद्यालय आता प्राचार्याने सांगितलं की या महाविद्यालयाची जडणघडण कशी झाली आणि आमचं हे महाविद्यालय कसं घडलं. मित्रांनो, कुठलंही उच्च शिक्षणाचं केंद्र असेल किंवा विशेषतः या दुर्गम परिसरामध्ये हे उभं राहिलेलं महाविद्यालय सुरुवातीपासून आमचे मडवी सर या ठिकाणी असते या महाविद्यालयाची वेगवेगळी जी स्थित्यंतर आहेत ती स्थित्यंतरं मी पाहिलेली आहे. सुरुवातीला ज्या वेळेला रयत शिक्षण संस्थेने ह्या महाविद्यालयाची स्थापना केली त्यावेळेला हे महाविद्यालय असं संस्थेच्या स्कूलमध्ये सुरू होतं त्यावेळेची अवस्था. नंतर माझेच मित्र या ठिकाणी आले जे जी जाधव त्यावेळेला ह्या परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये असणारं सुरुवातीचं महाविद्यालय आणि आज एक सुसज्ज आणि मुंबईसारख्या महाविद्यालय इन्फ्रास्ट्रक्चर लर्निंग रिसोर्सेस आणि सर्व सुविधांना टक्कर देणारं असं हे सुसज्ज आणि A+ ग्रेड महाविद्यालय ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला मला आनंद वाटतो आणि त्या आनंद द्विगुणित का होतो की मला अभिमान वाटतोय की आमच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे चेअरमन माननीय रामसेठ ठाकूर साहेबांचं नाव या महाविद्यालयाला. मोठमोठ्या गप्पा मारतो की आपल्या उच्च शिक्षणामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आली मोठमोठ्या सुधारणा झाल्या मोठमोठी महाविद्यालयं आली अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा टक्कर देणारी महाविद्यालय आपल्या ठिकाणी आली. परंतु मित्रांनो, आपल्या भारताची जर ज्याला आपण डेमोग्राफी म्हणतो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस म्हणतो त्यामध्ये SC असतील ST असतील NT असतील OBC असतील मायनॉरिटी असतील रुरल एरियामध्ये काम करणारी मंडळी असतील किंवा सर्वप्रथम फॅमिलीमधली प्रथम शिक्षणारी मंडळी असतील त्या मंडळींना आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो आणि त्या स्ट्रगल कमी व्हावा या दृष्टिकोनातून आमच्या रयत शिक्षण संस्थेने हे महाविद्यालय स्थापन केलं आणि आज या ठिकाणी या विस्तृत स्वरूपाचं महाविद्यालय उभं राहिलं त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचं आणि विशेषतः आमच्या चेअरमन साहेबांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या विजनमधून हे ज्याला एक्सलंट टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि त्यामुळं खरं प्राचार्य साहेब या महाविद्यालयाला A+
A+ ग्रेड मिळाले. आज 6 दिवस असा थोडा भावना प्रधान आहे माझ्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने, कारण कोर्स रिटायर होतात हे 2 दृष्टीनं भावना प्रधान गोष्ट आहे. एक आनंदाची गोष्ट आहे आणि थोडी मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट यासाठी आहे की भोर सर आत्ता म्हटलं तसं भोर सरांनी 40 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी केली. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेला माणूस सर्वांच्या पुढे आदर्श म्हणून उभा राहिला आणि आपलं सारं आयुष्य रयत शिक्षण अतिशय निष्ठेनं. मी तर भोर सरांना सरांसारखंच जवळ 22 ते 24 वर्ष ओळखतोय. अतिशय मन लावून काम करणार, म्हणजे बॅटिंगला गेलेले बॅट्समन असतात ना, म्हणजे त्याचं लक्ष खाली हेड डाऊन हा बॉलकडे लक्ष होतं, दुसरं इकडं तिकडं काही बघायचं नाही, आपलं काम झालं आपण झालं, अशा प्रकारचं अतिशय निर्लस अतिशय कष्टाळू आणि दुसरं काहीच भांडवल नाही, फक्त कष्ट दिलेलं काम अतिशय मनापासून करणारा, अतिशय विनयशील, मनात आलं तरी बोलणार नाही, थांबणार नको, बोलायला नको. काकांना आज सुद्धा ना काकांकडे जाताना ते विचार करतात 2-4 जाऊ का नको. चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे मला आदर असणं एखाद्या माणसाच्या बद्दल आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडत गेलं या परिस्थितीमध्ये आले त्याचे टोंगी काढत, कारण माणसाच्या पुढे ना आमच्याकडं सर्वांच्याकडे आपल्याकडे पाटीलकी असते, ते घरी काही नसते पण थटतंय माणसाला. माणसं जे अतिशय अडचणीतून आले ते प्रत्येक वेळी माणूस नसला दिसला तरी लांबून जातात, नको तिकडे काय माणूस दिसतोय, म्हणजे अशा प्रकारे अतिशय अडचणीतून उभा राहिला माणूस पण आपल्या स्वतःच्या कष्टानं इथपर्यंत आला. आपलं आयुष्य रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय मनापासून समर्पित केलं. 40 वर्ष सेवा म्हणजे मोठी सेवा आहे आणि आनंदाने घालवली आणि आज त्या रिटायर होतात त्याचा एक मला मनस्वी आनंद आहे आणि सर्वांपुढे हा आदर्श आहे. समर्थांनी समर्थ रामदासांनी म्हटलेलं मला आठवत आहे, त्यांनी म्हटलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयारचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ रामदासांसमोर प्रभू रामचंद्रांचं अधिष्ठान असावं होत. मला वाटतं भोर साहेब आणि माझ्या पुढे भगवंतांच्या रूपाने अधिष्ठान आहे ते म्हणजे या महाविद्यालयाला, एकूणच रयत शिक्षण संस्थेला सुद्धा आपल्या दानशूरतेने मोठं पाठबळ देणारे. त्यांच्या नावातच प्रभू रामचंद्र जरी नसले तरी राम असलेले आणि शेठ असले असे रामशेठ ठाकूर साहेब. आम्ही दोघही आज एकत्राने इथे आहोत या सर्व याच्या मागे श्रेय आहे किंवा यामागे आमच्याबद्दलच्या अतिशय आत्मीय भावना आहेत असे मला खूप प्रकर्षाने आठवण त्यांची होत. असे स्वर्गीय आदरणीय रावसाहेब शिंदे, त्याचबरोबर आजही आम्हाला खंबीर आमच्या पाठीवर हात ठेवून चाल म्हणणारे असे आदरणीय भगीरथ काका शिंदे, हे सर्वच मला वाटतं आमच्यासाठी भगवंताच्या रूपामध्ये आहे आणि म्हणूनच सामान्य घरामधील आम्ही आपणापुढे एवढ्या सन्मानाच्या या समारंभासाठी मला तो उपस्थित आहोत. असं म्हटलं जातं की कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये हृदयातील वेदना जाणणार कोणी असावं लागतं, डोळ्यातील पाण्याचं मोल ओळखणार कोणी असावं लागतं, त्याचबरोबर सुखामध्ये सोबत आणि दुःखामध्ये सामर्थ्य देणारही कोणी असावं लागतं. मला वाटतं या सर्व भूमिका या मान्यवर भगवंतांनी आमच्यासाठी पदोपदी निभावलेल्या आहेत आणि म्हणूनच आज हा समारंभ इथे होत आहे.